स्वागत आहे सर्वांचं या मेगा फायनल मध्ये. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, टायटल कोण जिंकेल? आणि प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. चांगला परफॉर्मन्स करत असताना नक्कीच फायनल मध्ये आले दोन्ही टीम. कालच्या दिवसामध्ये गॅलेक्सी जोगेश्वरी, त्यानंतर बंडेल मुकेश रॉयल, आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स केला. बघूयात ही मॅच कशी रंगेल. चला बॅटिंग लाईन पाठवायची आहे, लवकर फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग लाईन पाठवा बंडेल मुकेश रॉयल. जर बॅट्समन टाइम ओव्हर चालू नाही झालं तर 2 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची, कारण की आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन पण करायचं आहे. प्लीज थोडं सहकार्य करा आणि दोन्ही टीम्स आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या. गॅलेक्सी जोगेश्वरी आणि ही 3 ओव्हरची मॅच याची नोंद घ्यायची आहे. बोलूयात मॅचच्या दिशेने. मेगा फायनलच्या मॅच कडे मात्र तुम्हाला घेऊन जातो. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला देखील आपण आज ही फायनलची मॅच पाहतोय. गॅलेक्सी जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध बंडेल मुकेश रॉयल. मॅचला सुरुवात होते मेगा फायनल आणि पहिल्याच बॉल वरती विकास कांबळे चकुलाच्या बॅट मधून आपण पाहिला तर 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग आणि अफलातून बॅटिंग. बांडूपचा एक खेळाडू विकास कांबळे बॅटिंग साठी येत आहेत. नॉन स्ट्राइक गेनला करण. आज श्री जेवण जॉर्ज कल्याण संघासाठी निघाला होता बट थोडा वाटेमध्ये अनेक लेट झाला पावसामुळे आणि आज बंडेल मुकेश रॉयल संघासाठी खेळतोय. बट जिकडे जाईल तिकडे आपण स्वतःला सिद्ध करायचं. एक चांगला बॉल पाहायला मिळाला बॉलर जयवंत, पहिली ओव्हर आपल्या टीम साठी टाकतायत. 6 आल्यानंतर मात्र
जयवंतने पण टप्पा फिरवला आणि विकासला बीट केलं गेलं. अंडाराम ओपन आज बोरवलीकराने मात्र दोन दिवस क्रिकेट एन्जॉय केलं गेलं. सर्वांनी आनंद घेतला क्रिकेटचा. क्रिकेट सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट आणि रात्री झोपेत पण क्रिकेट असे मुंबईकर क्रिकेट खेळलेत. अगदी कधी बोला मुंबईकरांना आणि क्रिकेटसाठी वेळेत. या बॉलवर देखील एक अफलातून शोक करण सोडा. आज करण घरातून येताना बॅटिंगची एक वेगळी शिकवण टॅलेंट आलाय, बट बॉल आतमध्ये आला. स्कोर मात्र तिकडे 3 पुढे जाईल आणि स्कोर कर जाऊन पोहोचतोय 10 धाव संख्येवर. विकासने पण आपल्यातून बॅटिंग केली आहे. या बॉलवर आपण पाहिलं देखील वन बाउन्स, तिकडे बॉल बाहेर निघून जाईल. 3 ओव्हरची मॅच आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. कैलासवासी वंदना संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ मानस भोईर, त्यानंतर ओमकार मित्र मंडळ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. आणि जयवंत हा बॉल बीट केला, रोखून ठेवला गेला विकासला. डॉट बॉल पहिली ओव्हर संपल्याने स्कोर कार्ड 11 या धावसंख्येवरती. 6 आल्यानंतर देखील आपण पाहिलं एक चांगला स्पेल टाकला गेला. पवत कुठला बॉलर आता जबाबदारी घेईल. करणने आज खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि बॉलर अमित येतात बॉलिंगसाठी. जोगेश्वरीचे अमितच्या हातामध्ये बॉल दिला. अमितला देखील आपण पाहिलं तर एक चांगला स्पेल टाकावा लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन इनफ आहेत म्हणजे एक 6 आल्यानंतर. बट जयवंतने एक चांगलं केलं की कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाही, 6 बॉल टाकून साईडला झाला. हे क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो बॉल 6 बॉल टाकेल खूप महत्वाचं आहे आणि जयवंतने तेच केलं. 6 आला हरकत नाही, बट 6 बॉल टाकले. या बॉलवर देखील अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल, तिकडे आपण पहिल्यांदा ट्रॅव्हल केला. क्षेत्रक्षक पोहोचतात, तिकडे एक रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न स्ट्राईक एंडला फेकी केली आहे आणि 2 रन. आज सर्व बोरवलीकर पण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बोरवली कांदिवली या साईडला देखील खूप चांगल्या क्रिकेटला क्रेज आहे आणि आज पावसाने देखील मुंबईत बऱ्यापैकी अगदी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चालू आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. पहिलं बॉलर अमित स्ट्राईक एंडला करण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. सिंगलने मात्र 100 रनच्या रूपामध्ये स्कोर कार्ड पुढे जाईल. 14-14 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा लेग स्टिकच्या बाहेर विकासने तिकडे कॉल दिलाय, बट एकच रन. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी देखील पारितोषिक वाहिलं गेलं. प्लेअर ऑफ द सिरीज साठी सायकल. काल 8 संघ, आज 8 संघ खेळताना पाहिले गेले. कोण चॅम्पियन होईल सर्वांच लक्ष आहे. या बॉलवर समोर एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि या बॉलवर आपण पाहिलं तर रन मिळतात तिकडे 6. करण ज्याचं नावातच रन आहे आणि त्यांनी आज दिवसभरामध्ये रन पण चांगले केलेत. बंडे 11 मुकेश रॉयल संघासाठी चेंबूरचे खेळाडू आहेत आणि खूप चांगली बॅटिंग करतात. करण वेल प्लेड. या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल. अमितने पण कमबॅक केलं आणि टप्पा थोडा मागे ठेवला आणि बॉल थेट यष्टीरक्षक अभिषेकच्या हातामध्ये बॉल जाऊन पोहोचलाय. सर्व ओंकार मित्र मंडळ यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. हा बॉल देखील समोर अगदी ट्रॅव्हल केला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात, तिकडे एक रन कंप्लीट केली गेली. एकच रन मिळेल आणि एक रनच्या मधील स्कोर कार्ड 22 रन झालेत. 3 ओव्हरची मॅच आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या वर्षी पहिल्याच पहिल्या आहे. पहिलं पर्व कोण जिंकेल, कोणाच्या घरी ट्रॉफी जाईल, कोण ट्रॉफी सोबत फोटो काढेल. या बॉलवर पण बीट केला गेला. अमितने एक चांगली बेचून ठेवली आहे. गुड बॉल. दोन्ही बॅटरने एक एक 6 मारला जरूर, बट इम्पॉर्टंट बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा. बॉलर अमित
या बॉलवर आपण बघितलं लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. रनमध्ये सिंगल ने पुढे झाले एक्स्ट्रा रन स्वरूपामध्ये 23 23 धावा झाली त्या फलकावर. आमच्यासोबत संजय सर पण अगदी दोन दिवस खूप चांगली स्कोरिंग त्यांनी पण केली. त्यानंतर युट्यूबची श्रीसाई स्पोर्टची देखील लाईव्ह टीम मिलिंद पाचारने सर आणि पद्मनाथ बाबू सरांची देखील एक चांगलं अंपायरिंग. या बॉलवर समोर फटका ठेवला आहे आणि अफलातून स्ट्रोक शॉट ऑफ द मॅच. 6 रनसाठी विकास कांबळे चकुला आणि रन मात्र तिकडे 6. पियुष राठोड आपलं पण स्वागत आहे नव्या एंटरप्राइजेस. थँक्यू सो मच पियुष सर आपण पण आला त्यासाठी टुर्नामेंट साठी. यास आपण व्यासपीठावरती नव्या एंटरप्राइजेस पियुष राठोड आपलं पण आधी या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग साठी अभिषेकच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटचा ओव्हरचा पहिलाच बॉल व्हाईट बॉल आणि रन 30 रन झाले धाव फलकावरती. करण आणि विकास कांबळे दोघांनी देखील अफलातून बॅटिंग केली आहे. दोघांच्या देखील अंगावरती प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट आहे बट अभिषेकच्या अंगावरती देखील आहे. इकडे मात्र व्हाईट प्लस 1 2 ने पुढे आपल्याला फिडे जाईल. स्कोर कार्ड 32 रन झालेत. पहिला पर्व या टुर्नामेंटच आणि पहिल्याच पर्वामध्ये एक चांगलं आयोजन पाहिलं गेलं. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि तिकडे धावांसाठी धावाधाव चालू आहे आणि तब्बल 4 रन. छत्तीस रन झाले धाव फलकावर. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटचे काही बॉल बाकी आहेत बट खूप चांगली बॅटिंग केली आहे करण आणि विकासने एक चांगली पार्टनरशिप या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. या बॉलवर आपण पाहिलं तर खूपच बाहेर व्हाईट बॉल 37. काल जोगेश्वरी संघ गॅलेक्सी फायनलमध्ये येताना पहिला गेला. आजच्या दिवसामध्ये बंडेरियन मुकेश रॉयल या संघाने एक चांगला परफॉर्मन्स केला. दोन कॅमेरांचं युट्यूबला देखील सर्वांनी एन्जॉय केलं. क्रिकेट खूप चांगलं ग्राउंड. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक परफेक्ट 6 रनसाठी करण सोनाची बॅटिंग अवली सर एकदा टाळ्या बाजू अफलातून बॅटिंग. आज दिवसभरामध्ये एक वेगळ्याच लहरामध्ये बॅटिंग करतोय. वेल प्लेड आणि रन झालेत 43. अफलातून बॅटिंग करण. अजून एक 6 लागवलं तर संधी धोत्री यांच्याकडून मात्र पारितोषिक असणार आहे. आणि बघूयात करण पण स्माईल करतायत. एन्जॉय केलं क्रिकेट. पावसाळी क्रिकेट हेच आहे. काही जण एन्जॉय करतात मस्त. आणि या बॉलवर देखील प्रयत्न केला बट डी मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे बॉल मात्र आतमध्ये येतोय. एक दुसरी रन कम्प्लीट केली आहे 47. 47 रन झाले धाव फलकावरती. इकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये रन जाईल 48. सभागृह देखील खोल टप्प्याचा बॉल. तिकडे आपण पाहिलं तर बॉल निघून गेला. एक रन मिळेल विकास कांबळे चकुला त्या स्ट्राईक एंडला. 49 वरती रन चालू आहे. पवत पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आणि या बॉलवर पण फ्लिक केलं गेलं. गॅप मध्ये बॉल आपण पाहिलं तर ट्रॅव्हल होतात. कारण सोडाने एस एल वर्ड ची फिलिंग घेतली. भाई बोरेवली मध्ये आलो तर एस एल वर्ड ला पण आलोय आणि काय स्किट झाले बट या जोडीसाठी एकदा टाळ्या होत्या. अफलातून बॅटिंग नॉट आउट. खूप चांगली कामगिरी केली फायनल मॅच मध्ये काय जोडीने. A1 जोडी. वेल प्लेड कडक करण आणि विकास. विकासने झकास बॅटिंग केली
आणि करणने रन केले. वेल प्लेड. 52 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम गॅलेक्सी जोगेश्वर या टीमला. 18 बॉल मध्ये 52 करायचे आहेत आणि दुसऱ्या डाव मध्ये निखिल देशमुख ठाकूर यांच्यासोबत जॉईन होतील कॉमेंटरी बॉक्स मध्ये. थँक्यू. सागरजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा टप्पा आपण पाहतोय. कैलासवासी वंदना संतोष भोर स्मृती चषकाचा मेगा फिनाले पहिला पर्व. परंतु या स्पर्धेने सर्वांची मनं जिंकली आहेत अतिशय सुरळीत रीत्या. अजूनपर्यंत ही स्पर्धा आपण पाहतोय. बलामोठं लक्ष येणार आहे. 18 चेंडू मध्ये मेगा फिनाले जर आपल्याला जिंकायचं आहे तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून एक महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. पियुष राठोड साहेब आपल्यासोबत आहेत. नव्या एंटरप्राइजेसचे सर्व सर्वा मानस भोईर सरांना मी विनंती केल्या. स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आहेत. त्यांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहणार आहोत. पियुषजी राठोड साहेब प्लीज आपण यायचंय पुढे. पियुषजी राठोड साहेब आपण पाहतो प्लीज जॉईन व्हायचं आमच्या सोबत मुख्य मंचावरती. आपला आदर तिथे करणं गरजेचं आहे. मानाजी भोईर साहेब मानाजी भोईर साहेब आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदर सत्कार करायचा आहे. आदर सत्कार आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय पियुजी राठोड साहेब नव्या एंटरप्राइजेसचे सर्व सर्व आहेत. त्यांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार होताना पाहतोय. धनबाद साहेब आपण आले. या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. सन्माननीय आदरणीय विजयजी पाटील साहेब सुद्धा आपल्यासोबत जोडले जात आहेत. शब्द सुमराणे साहेब आपल्या सुद्धा स्वागत असेल. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी वेळेवरती आपण आलात. अजूनही एक इनिंग सुरू आहे. एक इनिंग बाकी आहे या सामन्याची आणि जिथे मात्र आपण पाहतोय तब्बल धावांचा विचार केला. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे जोगेश्वरी या संघाला. गॅलेक्सी जोगेश्वरी संघ आपण पाहतोय. विजयजी पाटील साहेबांचा सुद्धा आदर सत्कार मी कम्प्लीट करण्यासाठी मानाजी भोईर साहेब आपल्याला विनंती करेल. विजयजी पाटील साहेबांचा विचार केला. अग्रिकोळी समाज अध्यक्ष दहिसर अगदी वेळेत आपल्यासोबत जोडले जात आहेत. विजयजी पाटील साहेबांचा आदर सत्कार मुख्य मंचावरती पार होताना पाहतोय. पार पाडला जातोय. मानाजी भोईर साहेब या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करतात. या स्पर्धेच्या पाठीचा कणा आपण पाहतोय. धन्यवाद साहेब आपण सुद्धा सानपन्न व्हायचं मुख्य मंचावरती आणि आस्वाद घ्यायचा या स्पर्धेचा. दोन फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना पाहतोय. एका बाजूला राकेश तर दुसऱ्या बाजूला विचार केला अभिषेक. असे दोन फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती आपण MRB स्पोर्ट्सच्या माध्यमातून परिधान केलेली मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण पाहतोय. एक मोठं लक्ष समोर आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडस बदल आपण पाहतोय कारण 3 षटकांचा सामना आहे. खेळाडू थोडेसे चेंज होताना आपण पाहतोय. 52 धावांचा भला मोठं लक्ष आहे. त्या हिशोबाने आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाजांना प्राधान्य दिलं जात आहे आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊनच स्वतः आपण पाहिला. सन्माननीय आदरणीय अंबोजी भोसले साहेब यांचा सुद्धा आदर सत्कार आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. अजयला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अगदी जलद गतीचा गोलंदाज आहे. भोसले साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय. मुख्य मंचावरती होतोय. साहेबांचा विचार केला. अगदी मोलाचा वाटा पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत जॉईन झाले. त्यांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार होताना पाहतोय. सन्माननीय आदरणीय अंबोजी भोसले साहेब आपण पाहतोय. रुद्र स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व सर्व आहेत आणि अगदी क्रिकेटवरती साहेबांचं प्रेम आहे. 3 धावा आल्या. धावफलक श्री गणेशाम नोंदणीचा झाला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं 3 धावा रणिक बुडींचे विकेटच्या माध्यमातून सुद्धा आल्यात. मेगा फिनालेचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र इन साइड एज एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 6 धावा धावफलकावरती आहेत. 52 पाठलाग करायचा आहे. जलद गतीचा चेंडू ओव्हर द स्वीपर कव्हर. डिफ्लेक्शन झालं. डीप मध्ये खेळाडू विका जित पर्यंत येईल. धावा होणार आहेत. एट ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. अजय जलद गतीचा गोलंदाज.
पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून दोन झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करंजित पर्यंत प्रयत्न करेल. रनआउटची संधी होती का. तीन धावेने समाधानी व्हावा लागणार आहेत. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. फक्त गती गती आणि गती आपण पाहतोय. भिवंडीची स्पीडगन आज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. जलद गतीची गोलंदाजी काय असते, अचूक टप्पा काय असतो याचं उत्तम उदाहरण अजय मांझेच्या माध्यमातून. ओव्हर द कव्हर प्रयत्न, डिफ्लेक्शन जज करावे लागणार आहेत. खेळाडूला डीप मध्ये चेंडू जातोय. विकास जिथपर्यंत फील्ड करेल. अजून एका धावेचा प्रयत्न झालाय. फेकी बॅकअप आणि बरंच काही आपण पाहतोय. षटक होते समाप्त. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 14 या आकड्यावरती. 52 पाठलाग करताना पहिल्या षटकामागे 14 धावा आल्या. 1:20-25 धावांचा षटक इथून मात्र आपल्याला खेचावं लागणार आहे. पंचांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागणार आहे. 2 पंच आपण पाहतो, मिलिंद सर आणि त्यासोबतच पद्मनाभ प्रभू सर. अतिशय मोलाची कामगिरी पंचांची राहिली अजूनपर्यंत. शेवटचा टप्पा आहे. येणारे 12 चेंडू मात्र ठरवणार आहेत. तर कोण मात्र कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृतिचषकाच्या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरणार आहे. त्याच्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. करण सोडा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस सोडवलाय. ओव्हर द लॉंग ऑफ्स, अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू निघून जाणार आहे का. सुरू अजूनही प्रयत्न सुरू आहे आणि चौकार जातोय का. 4 धावेंचा इशारा पंचांनी दर्शवलाय. चला, 4 धावेंचा इशारा पंचांनी दर्शवलाय. पहिला चेंडू वरतीच मात्र राकेश. राकेशचा विचार केला, क्षमता त्याच्याकडे आहे. त्या क्षमतेचा, त्या कुशलतेचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने करावा लागणार आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र उडवला, हेलिकॉप्टर उडवला. कुठे निघून जाणार आहे, तर चेंडू निघून जातोय. पंच इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. प्रेशर पंचांवरती असणार आहे. पंचांवरती प्रेशर असणार आहे. 1D चा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. फटका जर चांगला होता, परंतु अंडर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. बाबू सर, हो बाबू सर. इथे मात्र दोन्ही थोडेसे खराब चेंडू म्हणायला हरकत नाही, लेझी चेंडू म्हणायला हरकत नाही. आणि 30 सांगता मात्र बाहेरून सुद्धा अजितच्या माध्यमातून दिली जाते की दोन खराब चेंडू तू हाताळल्यात, आता मात्र चांगले चेंडू हाताळावे लागणार. कारण राकेशकडे क्षमता आहे, मोठे मोठे फटके खेळण्यासाठी तो पारंगत आहे. पाच धावा खर्च केल्यात. येणारे 4 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत का, तर येस 19 ऑन द स्कोर कार्ड टॅली आहे. 52 पाठला करायचंय. दुसरं षटक करण सोडा. खोलवा टप्प्याचा चेंडू तर आहे, परंतु लेफ्टिकच्या जास्त बाहेर. चांगला लेफ्ट इथे मात्र आपण पाहतो. वाईड प्लस वन, वाईड प्लस वन. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र उडवलं आणि आता मात्र हेलिकॉप्टर निघून जाईल का, तर यस, यावेळेस हेलिकॉप्टर निघून जातो लॉंग ऑफच्या डोक्यावरून. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. येतोय मात्र मच नीडेड राकेश पॉलच्या फळीतून षटकार. 6 धावेने आपण धावांचा विचार केला. धावांचा ग्राफ निघून जाणार आहे 27 या आकड्यावरती. या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला भेटेल का. मी आपल्याला आधीच म्हटलं, राकेश असे फटके खेळण्यासाठी पारंगत आहे. राकेश असे फटके खेळण्यासाठी पारंगत आहे. प्रयत्न संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. धावांचा विचार केला. धावफलक 27 आकड्यावरती आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. करण सोडाने धावा खर्च केल्यात आणि त्याचं कारण आहे राकेश पॉल. फुलर लेनचा चेंडू जर तुम्ही त्याला हाताळला, तर तो अर्थातच मोठे फटके खेळणार आहे. अजून एक
धावांचा विचार करा. धावफलक दोन ने पुढे जातोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 29 धावा धावफलकावरती आहेत. 52 चा पाठला करायचा आहे. जुने दोन चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 22 ची गरज या दोन चेंडू वरती अर्थातच या सामन्याचं समीकरण अवलंबून आहे. फुलर लाईनचा चेंडू प्लेड स्विंग अँड मिस सर झाला, परंतु 22 चा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. करेक्शन थोडस आपण पाहतोय. धावफलक 30 या आकड्यामध्ये. 52 चा पाठला करायचा आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. राकेशच्या फळीतून मोठा फटका येईल का, डॉट चेंडू येईल का, प्रश्नचिन्ह अनेक आहेत. त्याचं उत्तर मात्र शेवटच्या चेंडूवरती आपल्याला भेटणार आहे. बिग हिट येईल की मात्र स्ट्राईक एंड रोटेशन. बिग हिट करण्याचा प्रयत्न. आकुर टप्प्याचा चेंडू ज्याचे प्रयत्न सुरू होते. आता मात्र 22 ची गरज आहे. आणि वरुण देव सुद्धा पुन्हा एकदा दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. 22 ची गरज अजूनही आहे. 22 ची गरज अजूनही आहे. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलंय तर एक युवा सितारा अनिकेतला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अनिकेतने सुद्धा केली या स्पर्धेमध्ये. जरी थोडासा अंडर रेटेड गोलंदाज राहिला, परंतु अनिकेतचे स्पेल सुद्धा खूप महत्वाचे ठरलेत भंडारे पण मुकेश रॉयल चेंबूरसाठी, कारण त्याने धावफलक अगदी शेवटच्या क्षणामध्ये थांबवून ठेवला. अजय सोबत चांगली गोलंदाजी त्याने केली शेवटच्या दोन षटकामध्ये. आता मात्र आपण पाहतोय 22 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे का, पंच दंडित करतायत. आता मात्र 21 ची गरज आहे. पहिला चेंडू फेअर डिलिव्हरी हाताळणं गरजेचं होतं, परंतु तो हाताला नाहीये. इथे मात्र आपण पाहिला अगदी खोलवर टप्प्याचा स्विंगिंग यॉर्कर, सरळ पायांचा वेध घेतला. लेग 22 च्या माध्यमातून ही धाव आहे. पाच मध्ये 20 ची गरज आहे. कैलासवासी वंदना संतोष बोईर स्मृती चषक आपण पाहतोय. मेगा फिनालेचा सामना एका बाजूला बंडेल पण मुकेश रॉयल चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला विचार केला आपण पाहतोय संघ गॅलेक्सी जोगेश्वरी असा संघ आपण पाहतोय. मेगा फिनाले चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. इथे मात्र मी स्टॅम्प स्ट्रोक लिव्ह देण्याचा प्रयत्न झाला नाही आणि अर्थातच कौतुक करावं लागणार अनिकेतचं. प्रेशराईज सिच्युएशन मध्ये एक युवा सितारा पाय पकडून गोलंदाजी करतो, कारण त्याला माहिती आहे समोरच्या दिशेने फटके खेळणं तितकं कठीण आहे जेव्हा आपण पायामध्ये गोलंदाजी करतो आणि त्याचाच फायदा जो पुरेपूर उतरतोय. ग्राउंडच्या डायमेन्शनचा कसा वापर करावा याचं प्रात्यक्षिक आपण या चेंडूवरती पाहिलं. अगदी पायावर त्या चेंडू आदळला. इथे मात्र उडवलाय ओव्हर द स्वीपर कव्हर, परंतु चेंडू निघून जाणार आहे केव्हा आणि केव्हा डिक्लेरेशन वरती. 35 या आकड्यावरती आहे. अगदी चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावरती संघ आपण पाहतोय. बंडे 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ कैलासवासी वंदना संतोष बोईर स्मृती चषकाच्या पहिल्या पर्वामध्येच मानकरी ठरण्यासाठी कमी पल्ला. आता मात्र 28 आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला गॅलेक्सी जोगेश्वरीचा सुद्धा प्रवास आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला राहिला, चांगली कामगिरी त्यांनी कालच्या दिवसामध्ये केली. आज थोडस बॅकफूट वरती राहिले आणि इथे मात्र उडवलाय शेवटच्या क्षणामध्ये. खेळाडू तिथे तैनात, चुकी मात्र करणार नाही. याच्या दिवसाचा सेफ हँड्स आपण पाहतोय. मिड विकेट रिजन वरती चांगली त्याने क्षेत्ररक्षण केलं. अजून एक विकेटचं पतन, औपचारिक तर नाम मात्र शेष असं म्हणायला हरकत नाही. आता कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक आपण पाहतोय. शेवटचा टप्पा, शेवटचा सामना, शेवटची इनिंग आणि शेवटचे काही चेंडू विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. बंडे 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला आणि इथे मात्र वंडी आणि चॅम्पियन संघ आपण पाहतोय. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा बंडे 11 मुकेश रॉयल चेंबूर साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गज रोवून चौदा. अर्थातच गॅलेक्सी संघाचं सुद्धा जेवढं कौतुक करावं कमी आहे. आपण अर्थातच सामना जरी गमवला तरी म्हणा आपण जिंकली आहेत. स्टेशन वाईज लॉर्ड मधून आपण आलात आणि त्याच्यानंतर चांगली कामगिरी केली, हार्डलक आणि अर्थात दोन्ही संघासाठी शुभेच्छा आहेत. त्या अगोदर स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सुद्धा एकदा उद्गार करणं गरजेचं आहे. आपण जर विचार केला स्पर्धेमध्ये मुलाचा महत्वाचा वाटा सन्माननीय आदरणीय विजयजी पाटील साहेब, विशालजी पाटील सर, शशिकांतजी कदम सर, मंगेशजी पाटील साहेब, सर माधुरीजी भोईर मॅडम, योगेशजी भोईर सर, शरदजी सोनावणे साहेब, अमोलजी भोसले सर, सर पूजाजी भोसले मॅडम,